नमस्कार एके इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन विषय आपण सुरुवात करतोय नवीन विषयाचं नाव आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं निर्णय क्षमता आणि समस्येचे निराकरण ठीक आहे आता हा जो विषय आहे हा जो टॉपिक आहे हा कशामध्ये आहे हा आहे एम पी एस सी पेपर टू म्हणजेच काय सी जो पेपर आहे या सीसीएटच्या पेपरमधला हा एक टॉपिक आहे ठीक आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ठीक आहे हा तर हा जो तुमचा टॉपिक आहे यावर किती प्रश्न विचारले जातात यावर प्रश्न विचारले जातात दहा दहा प्रश्न विचारले जातात एक प्रश्न जसं की तुम्हाला माहित आहे पेपर टू मध्ये जो प्रिलीमचा पेपर आहे पेपर वन आणि पेपर टू तो पेपर टू जो सिरसेटचा पेपर आहे त्यामध्ये एक प्रश्न टू पॉइंट फाईव्ह मार्क्ससाठी विचारला जातो आणि पेपर वन मध्ये एक प्रश्न दोन मार्क्ससाठी विचारला जातो ठीक आहे तर हा जो टॉपिक आहे हा पेपर टू चा म्हणजे सिरसेटचा हा एक टॉपिक आहे यामध्ये एक विचारला जाणारा प्रश्न साठी किती मार्क्स आहे टू पॉइंट फाईव्ह मार्क्स दहा प्रश्न जर विचारले टू पॉईंट फाईव्ह मार्क्सने किती मार्क्स होतील पंचवीस मार्क म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन किती असतील पंचवीस Uh, दहा आणि मार्क्स किती असतील पंचवीस या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट याला निगेटिव्ह मार्किंग नसेल बाकी है ना म्हणजे पेपर, आने पेपर चे नि, आने वन आणि पेपर टूमध्ये डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सोडून सर्व ठिकाणी त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असेल आणि ती निगेटिव्ह मार्किंग किती असेल वन बाय फोर है ना म्हणजे वन फोर्थ ऑफ मार्क एवढी तिथे निगेटिव्ह मार्किंग असेल पण डिसिजन मेकिंगचे जे क्वेश्चन असणार आहे डिसिजन मेकिंगच्या क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग नसेल ठीक आहे आता या ठिकाणी एक सिच्युएशन तुम्हाला दिली जाईल त्याच खाली एक चार ऑप्शन दिले जातील ठीक आहे हा तर प्रत्येक वेळेला कोणतीही सिच्युएशन तुम्हाला दिली जाते तसं सिच्युएशनला एक करेक्ट आन्सर असेल ठीक आहे एक जे असेल ते करेक्ट आन्सर असतील आणि जे दोन ऑप्शन असणार आहेत ते थोडे फार प्रमाणामध्ये बरोबर असू शकतात आणि एक जो चौथा ऑप्शन असेल तो पूर्णपणे चुकीचा असतील म्हणजे चार ऑप्शन असतील चारपैकी एक ऑप्शन पूर्णपणे चुकीचा असेल एक जो ऑप्शन असेल हा पूर्णपणे बरोबर असेल आणि राहिलेले जे दोन ऑप्शन आहे हे पार्शियली करेक्ट असतील ठीक आहे हा तर कसे मार्क्स मिळतील या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग तर अजिबात नाहीये तर मार्क्स कसे मिळतील जो सगळ्यात जास्त करेक्ट असेल फर्स्ट करेक्ट ऑप्शन जो असेल त्या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ म्हणजे टू फाईव्ह मार्क्स मिळतील जो सेकंड ऑप्शन करेक्ट असेल त्या ठिकाणी जे मार्क्स मिळतील ते वन पॉईंट फाईव्ह मार्क्स मिळतील आणि थर्ड वाला करेक्ट जो असेल त्याला मार्क्स किती मिळेल एक मार्क मिळेल आणि जर लास्ट वाला जो असेल त्याला किती मार्क्स मिळतील झिरो मार्क मिळतील पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तर डिसिजन मेकिंगचे जे क्वेश्चन आहे डिसिजन मेकिंगचे जे क्वेश्चन आहेत अगदी सिंपल आहेत फक्त तुम्हाला डोकं शांत आहे आणि चांगला विचार करायचा आहे चांगला विचार करून तुम्हाला जे आन्सर मिळेल ते तुमचं काय असेल आन्सर असेल ठीक आहे हा जर तुमचं आन्सर चुकलं आहे ना जर करेक्ट ऑप्शन तुम्हाला नाही देता आला तरी तुम्हाला सेकंड आणि थर्ड चान्स देखील त्या ठिकाणी आहे पण जर चुकीचं उत्तर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शून्य मार्क्स मिळणार आहे निगेटिव्ह मार्किंग डिसिजन मेकिंगच्या क्वेश्चनसाठी नसणार आहे ठीक है? चला. जाऊयात क्वेश्चन बघूया आजच्या लेक्चरमध्ये फक्त एकच क्वेश्चन आपण घेणार आहे प्रत्येक क्वेश्चन लेक्चरमध्ये एक एक क्वेश्चन त्या ठिकाणी कंप्लीट होईल जास्तीत जास्त क्वेश्चन हे ना ज्याने तुमचे कन्सेप्ट कसे क्लिअर होतील कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला कसं कळेल तेवढे क्वेश्चन या ठिकाणी मी घेणार आहे घाबरण्याची अजिबात गरज नाही बघा क्वेश्चन काय म्हटलंय हळुवारपणे क्वेश्चन आहे खाली ऑप्शन वाचायचे अजिबात घाई करायची नाही ठीक आहे तर तुमच्यासमोर हा क्वेश्चन आहे तुमच्यासमोर जे पीपीटी आहे त्यावर हा व्हिडिओ पॉज करून सगळ्यात पहिले क्वेश्चन वाचा खाली ऑप्शन बघा आणि त्यानंतर तुम्हाला कोणतं आन्सर करेक्ट वाटतंय त्याचा विचार करा ठीक आहे मी तर या ठिकाणी सांगणारच आहे बघा काय म्हटले अ घराण्यातील व ब घराण्यातील लोकांमध्ये कौटुंबिक वैमनस्य आहे म्हणजे एक अ घर आहे आणि एक ब नावाचं घर आहे म्हणजे ए घर आहे आणि एक बी घर आहे दोघांमध्ये काही कारणास्तव काय आहे वाद आहेत भांडण आहे ठीक आहे थीके? नंतर काय म्हटलंय त्या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होण्यासाठी किरकोळ कारण देखील पुरेसे असते म्हणजे आपण म्हणतो ना की एका घरातल्याशी एका घरातल्या माणसाशी दुसऱ्या घरातल्या माणसांसोबत जमत नाही थोडं जरी कारण असेल ते विनाकारण त्या ठिकाणी भांडू शकता म्हणजे छोटं जरी कारण असेल तर त्यांना भांडण्यासाठी वेगळ्या कारणाची गरज नाही असं यांनी या ठिकाणी म्हटलं आहे कधी कधी भांडणाचे हिंसाचारात देखील रूपांतर होते म्हणजेच काय हनामारी होते बरोबर बर ना म्हणजे शस्त्रांनी सुद्धा मारा मारा ते करू शकतात इतक्या लेवलपर्यंत ते जाऊ शकतात घर अ आणि घर ब ठीक आहे त्यानंतर अलीकडे अलीकडे घरा गर अ घराण्यातील लीला काय म्हटले अ घराण्यातली लीला बरोबर बर ना जो अ घर आहे तिथली कोण आहे लिला आणि ब घराण्यातला राम अ घराण्यातली लीला आणि ब घराण्यातला राम एकमेकांवरती प्रेम करत आहेत म्हणजे दोघांचे प्रेम संबंध या ठिकाणी सांगितले आहे ठीक आहे हा तर हा जो प्रश्न आहे हा काही वेगळा आहे का जगामध्ये जे चालले त्याचबद्दल या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे तर अजिबात लाजायचं नाहीये किंवा खूप काहीतरी क्वेश्चन दिलाय असं म्हणून घाबरायचं देखील नाहीये ठीक आहे हा क्वेश्चन वाचा पुढे काय म्हंटलय आणि ते सगळ्यांपासून लपून एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत ती गोष्ट फक्त तुमच्या म्हणजे कोणाच्या जो क्वेश्चन वाचतोय त्याच्या ठीक आहे आता तुम्हीं तुम्ही क्वेश्चन तर तुमच्या नजरेस आले आणि इथे मी क्वेश्चन वाचतोय म्हणजे माझ्या नजरेत हे आलेलं आहे ठीक आहे हा अ ज्येष्ठ सदस्य म्हणून तुम्ही काय कराल म्हणजे आता मी अ घराण्याचा ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही प्रश्न वाचताय म्हणजे तुम्ही अ घराण्याची ज्येष्ठ नागरिक आहे अ घराण्यातली कोण आहे लीला आणि ब घराण्यातला कोण आहे राम या दोघांमध्ये काय आहे प्रेम संबंध आहे ते एकमेकांना भेटताय ठीक आहे आणि तुम्ही अघराण्यातली आहे पण मुलगी तुमच्या घरातली आहे अशा वेळेला तुम्ही काय कराल तर खाली ऑप्शन दिलेत सगळ्यात पहिलं ऑप्शन काय म्हटलंय भाडोत्री गुंडांकडून रामला चोप द्याल व लीलाला कडेकोड बंदोबस्तात ठेवाल ठीक आहे तर आता काय आन्सर असलं पाहिजे आता हे जर बघितलं गावाकडे बघितलं तर हे सर्रास आहे एखाद्या घरातली मुलगी आहे ना आणि तिचं एखाद्या दुसऱ्या घरातल्या मुलासोबत जर प्रेम प्रकरण चालू असेल तर असंच केलं जातं गावाकडे की त्या मुलीला सोडून है ना मुलीला घरामध्ये ठेवलं जातं आणि त्या मुलाला पहिला चोप दिला जातो आणि दोघांना भेटण्यापासून अंतर ठेवलं जातं दोघांना भेटू दिलं जात नाही पण हा ऑप्शन बरोबर आहे का नाही हा ऑप्शन सर्वात चुकीचा आहे हे ऑप्शन आन्सर होऊ शकणार नाही म्हणजे हा झाला तुमचा रॉंग ठीक आहे हा आता दुसरं ऑप्शन काय म्हंटलंय बघा रामची सुरक्षितता निश्चित कराल व त्या दोघांचे लग्न लावून द्याल ठीक आहे हा हे थोडं बरोबर वाटतंय पण खाली पण ऑप्शन बघितले पाहिजे तसं बघायला गेलं तर आता जर मी अकुटुंबातला एक ज्येष्ठ नागरिक आहे बरोबर ना मी जर अकुटुंबातला ज्येष्ठ नागरिक आहे आणि माझी मुलगी हे ना माझ्याच घरातली किंवा म्हणजे माझी मुलगी जर कुणीतरी असेल तिला जर एखादा मुलगा राम नावाचा मुलगा आवडतोय तर अशा वेळेला मी तिला हत्याला हनमार केली पाहिजे का नाही मुलीच नाही मी सगळ्यात पहिलं काय करील जर मी अकुटुंबातला ज्येष्ठ नागरिक आहे मी जर त्या मुलीपेक्षा थोडा मोठा असेल किंवा मी त्या मुलीचा वडील असेल तर मी एकच विचार करील तर ह्या मुलीचं ह्या मुलाशी जर प्रेम संबंध आहे तर सगळ्यात पहिले मी चेक करेल की तो मुलगा चांगला आहे की नाही सगळ्यात पहिलं बरोबर हा तो आपल्या मुलीला जीव लावेल की नाही लग्नानंतर तो तिची हाऊस पुरवेल की नाही बरोबर ना बरो म्हणजे ज्या गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तो करेल की नाही तो तिला सुखी ठेवेल की नाही ही गोष्ट सगळ्यात आधी मी चेक करेल ठीक आहे हा पण म्हणतानीच काय म्हटलंय मी अ कुटुंबातला आहे आणि मुलगा ब कुटुंबातला आहे बरोबर ना म्हणजे माझी मुलगी अ कुटुंबातली आणि जो मुलगा आहे तो ब कुटुंबातला आहे पण दोघांमध्ये भरपूर वाद आहेत आता मी समजस आहे म्हणून मी हा विचार करतोय पण अ आणि ब कुटुंब एकमेकांसोबत भांडण्यासाठी कारण शोधत असतात असं त्यांनी म्हटले जवळजवळ बरोबर ना हा तर अशा वेळेला अ कुटुंबातल्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे ठीक आहे तर आता डोकं शांत ठेवून जर तुम्ही अधिकारी आहात किंवा कुणीही असाल हा प्रश्न फक्त अधिकारीच असेल म्हणूनच उत्तर द्यायचं असं नाहीये कुणीही असेल इन जनरल याचं उत्तर काय आलं पाहिजे हे आपल्याला शोधायचंय तर अशा वेळेला मी काय करेल की हे सगळ्या गोष्टी चेक करत आणि डायरेक्ट त्या मुलाशी लग्न करून देणार नाही मी असं करेल की जरी मी अ घरातलं आहे आणि माझं ब घराण्यासोबत जर भांडण आहे तर मी सगळ्यात पहिलं काय करल मुलाचं सगळं बॅकग्राऊंड चेक करत त्या बी घराण्याकडे जाईल आणि त्या बी घराण्यासोबत बोलनी करेल त्याचं एकमेव कारण असं असेल की अ आणि ब यांच्यामध्ये कायमच भांडण आहे आणि जर हे नातं जोडलं गेलं जर ह्या दोघांचे लग्न झालं तर त्या ठिकाणी दोघांमधील जे वाद आहेत ते वाद मिटण्यामध्ये या ठिकाणी मदत होणार आहे तर माझं ओपिनियन असं असेल की अ घरातली जर मुलगी म्हणजे माझी मुलगी असेल आणि ब घराण्यातल्या मुलासोबत जर तिचा प्रेम संबंध असेल तर मी ब घराण्यात जाईल आणि त्यांच्याकडे लग्नी लग्नाची बोलणी करेल बघूयात पुढे असा काही ऑप्शन दिसतोय का तर दुसरा ऑप्शन म्हटले रामची सुरक्षितता निश्चित कराल व त्या दोघांचे लग्न लावून द्याल हे बरोबर आहे पण पुढेही बघूया काय काय ऑप्शन आहेत त्या दोघांचे लावून लग्न लावून द्याल व त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित कराल हा पण थोडा बरोबरच वाटते बघूयात पुढे त्यानंतर ही दोन घराण्यातली वैमनस्य संपवण्यासाठी चांगली संधी आहे असे जाणून ब घराण्यासोबत बोलणी सुरू कराल तर माझ्या मते जे मी तुम्हाला आधीच सांगितलं सगळ्यात करेक्ट ऑप्शन जो असेल हा असेल ऑप्शन नंबर फोर म्हणजे हा जर तुम्ही टिक केला तर तुम्हाला टू पॉईंट फाईव्ह मार्क्स मिळतील त्यानंतर दोन आणि तीन दोन्ही बरोबर वाटता त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात मी जास्तीत जास्त जो प्रेफरन्स देणार आहे तो प्रेफरन्स मी देईल ऑप्शन नंबर तीनला हा जर टिक केला तर वन पॉईंट फाईव्ह मार्क्स मिळेल आणि हा जर टिक केला तर तुम्हाला वन मार्क मिळेल आणि हा टिक केला तर तुम्हाला झिरो मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे असा हा क्वेश्चन होता डिसिजन मेकिंगचा तर असे भरपूर प्रश्न आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरसाठी इतकंच बघूयात पुढच्या लेक्चर मध्ये अजून एक प्रश्न थँक्यू सो मच